दलित शोषितांना त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत, मंदिर प्रवेश मिळावा यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काळाराम मंदिर सत्याग्रह हा मानवमुक्तीचा लढा उभारण्यात आला. या घटनेला 94 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून विविध संघटनांच्या वतीनं काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन मिळावा आणि धम्म संस्कारविधी सोहळ्याचं आयोजन नाशिकच्या काळाराम मंदिर पूर्व प्रवेशद्वाराजवळ आयोजित करण्यात आला होता. महंत सुधीरदास महाराज यांच्यासह सर्वधर्मीय धर्मगुरू, बौद्ध धर्मगुरू भदंत यू नागधम्मो, भदंत सुगत थेरो, भदंत आर्यनाग यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून अभिवादन करण्यात आलं. समाज प्रबोधनाचेही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दिव्यांग बांधवांनी बाबासाहेबांच्या आणि सत्याग्रहींच्या स्मृतींना गीतांच्या माध्यमातून अभिवादन केलं.